ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत. सावंत साहेब, रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात, पोलिसांनी काही वेळ अडवलेली होती, आता जाऊ दिले पुढे, थोड्याच वेळात अभिवादन करणार आहात, काय सांगाल? महात्मा गांधींची आज जयंती, आपण सगळेजण जाणत आहोत. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातला त्यांचा सहभाग, त्यांनी या देशाला नव्हे तर जगाला वेगळा शांतीचा एक संदेश दिला, एकतेचा संदेश दिला. आणि म्हणून आज आम्ही इंडिया म्हणून जे अलायन्स तयार केलेलं आहे त्यामध्ये या गोष्टीचं महत्व आहे. आणि म्हणून यासाठी आजच्या दिवसाला नफरत सोडो भारत जोडो हा खरा मंत्र आहे. तो या देशाला अतिशय आवश्यक आहे आताच्या काळात, कारण ज्या पद्धतीनं जात पात धर्म याच्यावर विभंजन करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याला मजबूतीनं विरोध करणं आवश्यक आहे, तर देशातील लोकशाही वाचेल. त्यासाठीच आजचा हा अभिवादन करण्याचा. धार्मिक राजकारण केलं जात आहे, दुसरीकडे गांधीजींचा अहिंसेचा विचार देशामध्ये टिकला पाहिजे यासाठी विरोधी पक्ष सातत्यानं प्रयत्न करत असतो, तशा पद्धतीचं अनेक वेळा प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत आणि तोच विचार घेऊन पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. मात्र गांधी जयंती दिवशी अशा पद्धतीनं पोलिसांनी अडवणूक करणं, कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने जात असताना सुद्धा अडवणं कितपत येईल? सरकार काय आहे हे समजून घ्या, याच्यानंच कळलं पाहिजे की या सरकारची भूमिका काय आहे. यांना देशामध्ये दंगे हवेत, यांना देशामध्ये जातीय वर्गाचं, यांना देशामध्ये मूलभूत प्रश्नांची बगल द्यायची, त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला. म्हणूनच त्यांनी विरोध केला, खरं तर इतक्या शांततेच्या मोर्चाला आणि विरोध करण्याची गरजच नव्हती. स्वागत करून अभिवादन करून जायला द्यायला पाहिजे होतं. दडपशाही पाहायला मिळते, दुसरीकडे नथुराम गोडसेंच्या विचारांचं उदात्तीकरण करताना सुद्धा सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांकडून किंवा तशा पद्धतीचं विचार त्यांचे सहकारी जपताना पाहायला मिळत आहेत. असे यावरती कसं पाहताय, कारण ही शांततेच्या अहिंसेच्या मार्गानं गांधींचे विचार देशामध्ये टिकले पाहिजेत, राज्यामध्ये टिकले पाहिजे, यासाठी तुमची ही भूमिका कितपत महत्वपूर्ण आहे? तुम्ही एक शब्द प्रयोग केला त्याबद्दल धन्यवाद देतो, की दडपशाहीच आहे. ह्या दडपशाहीच्या विरोधात गांधीजींनी सुद्धा असंच केलं, दडपशाहीच्या विरोधात ती दडपशाही इंग्रजांची होती, ती परकीयांची होती, तर स्वकीयांची सुरू आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा घात किंवा त्याच्यावर होणारा हल्ला रोजन एक दिवस जात नाही की त्याच्यावर हल्ला होत नाही. आणि दांभिकपणे वेगळे विषय घेऊन देशाचे प्रमुख नेते भाषण करतात किंवा तुम्ही देशाला नक्की काय देताय असा विचार केला पाहिजे सत्ताधारी पक्षाचे नेते खास करून. आणि म्हणून मग असं वाटतं की गांधींचा विचार पुढे नेण्याची आवश्यकता अजूनही गरज आहे, त्यांच्या जयंतीच्या निमित्त अभिवादन करावं. या रॅलीचा रूट ठरलेला होता आणि वारंवार इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं की शांततेच्या मार्गाने आम्ही फक्त जाऊन अभिवादन करणार आहोत, मात्र पोलिसांनी अडवणूक करून नेमकं काय साध्य केलं? त्यांनी दाखवून दिलं की त्यांची मुळात जे इथलं राज्य सरकार कोणत्या मनोवृत्तीचं आहे, त्याचं पोलिसांची कारवाई ही त्याचं धोतक आहे. प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय की ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत असतील, सचिन अहिर असतील आणि अनिल देसाई असतील, हे ज्येष्ठ नेते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्या पाठीमागे या रॅलीची गर्दी आपण पाहतोय. इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्ष जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये महात्मा गांधीजींचा मंत्रालय शेजारचा जो पुतळा आहे तिथे पोहोचतील आणि त्यानंतर अभिवादन केलं जाईल आणि या रॅलीची सांगता होईल. मात्र जवळपास तासभर ही रॅली मेट्रो सिनेमाच्या पुढे आल्यानंतर फॅशन स्ट्रीटजवळ पोलिसांनी रोखलेली होती. पोलिसांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही रॅली काढू नका, आम्ही त्याला परवानगी दिलेली नाहीये. मात्र रिगल सिनेमा किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा जो कोर्टाच्या परिसरामध्ये पुतळा आहे तिथपर्यंत तुम्ही गाडीतून बसून जा आणि तिथून पुढे रॅलीच्या माध्यमातून अभिवादन करा आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत जाऊन अभिवादन करा असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र कार्यकर्त्यांनी त्या भूमिकेला लक्ष दिलं नाही, जुमानलं नाही आणि रॅली काढण्यावरती ठाम भूमिका घेतली. आणि त्यानंतर आपण पाहतोय की तासाभरानंतर ही रॅली जी आहे ती पोलिसांनी सोडली आणि आता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये ही रॅली आता पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीतील जे प्रमुख नेते आहेत, मित्रपक्षातील नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून या रॅलीची सांगता जी आहे ती थोड्याच वेळामध्ये होणार आहे. मात्र त्यापूर्वी महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे तिथे अभिवादन केलं जाईल. यापूर्वी
इथे पोहोचण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता हे सगळे नेते जे आहेत इथे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या रॅलीची सांगता होणार आहे. मात्र अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये या इंडिया आघाडीतल्या रॅलीतील अनेक महत्वाचे जे नेते सहभागी झालेले आहेत ते महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आता पोहोचलेले आहेत आणि अभिवादन हे केलं जाणार आहे. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं अडवणूक केली ती दडपशाही अशी आहे असा आरोप जो आहे तो या इंडिया आघाडीच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्याच पद्धतीनं सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आपण सगळ्या नेत्यांच्या पाहिल्या. मात्र आता ही रॅली मंत्रालयाच्या समोर पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये महात्मा गांधींचा पुतळ्याला अभिवादन या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.